jatuh rudro rudro dah pas berkaca rudro gay isham jenso gulma di dana uktehi gulma di dana madde sangit leli samuthanehi ce sambuaha samuthan menjadi karena itu samuthane pertama dosis istraya samuthanehi ce sambuaha isarwa karena sambuahe rudro gay lah. म्हणजे गुलमाची सगळी कारणं ही रुद्रोगाची कारणं आहेत असं रुद्रगदा पंचस्मृता ही हृदयाचा आजार रुद्रगदा हा पाच प्रकारचा आहे तंत्र झालं तीन मध्ये काय लिहिले खाली तंत्र को भी विहिर इति शेषः तेषां रुद्रोगाणां गुल्मनिदान उक्तैः वक्षमाणैः समुत्थानैः कारणैः संभवः उत्पत्तिः तर जी गुल्मामध्ये उक्त कारण आहेत वक्षमाणैः म्हणजे सांगितलेल्या कारणांद्वारे समुत्थानैः म्हणजे कारणांद्वारे हा रुद्रोगाची उत्पत्ती संभव आहे उत्पत्ती होऊ शकते गुलमातले सगळे जे कारण आहेत त्या कारणाने आता रुद्रोग प्रकरण तत्र रुद्रोग भेद वेदना वेदान आह स्मृतः आपण संधी करतो विग्रह करतो त्यावेळी शब्द का माहिती असावेत तर हा शब्द आता तुम्ही जर बघाल रुद्रोग भेद अनाह असा पण करू शकाल तुम्ही आहे की नाही तसं नाही ना रुद्रोग वेदान आस्मृतः वेदान तो द्वितीय बहुवचन है वेदान आस्मृतः इति वात पित्त कफ सन्निपाता प्रेमी भी वात वाता पासून पित्ता पासून कफा पासून सन्निपाता पासून आणि कृमीन पासून रुद्रोग होतो संग्रह हेतु तेषां गुल्म निदान उक्तेहि समुत्थानैश्च संभवाः इति समुत्थाने हेतु भी तर संग्रहामध्ये सांगितले जाईल की गुल्म निदानांमध्ये जी कारण उक्त केलेली आहेत सांगितलेली आहेत त्यामुळे रुद्रोग होतो आता वात जे होतो वातेन शुल्यते अत्यर्थम विद्यते स्फुटने स्फुटति स्फुटतीव च विद्यते शुष्यति स्तब्धम हृदयम शून्यता द्रवः अकस्मात् दीनता शोको भयं शब्दा सहिष्णुता वेपतुर विष्णुतनम मोहा श्वासरोधो अल्पनिद्रता तर ऐसे सांगता येते वातेन म्हणजे वातापासून वाताद्वारे शुल्यते अत्यर्थ शुल्यते वेदना शुल्यते अत्यर्थ स्फुटते स्फुटती स्फुटती वच स्फुटते म्हणजे पण वेदनाच असतात तोदवत सुचिवत अशा वेदना तोदवत वेदना स्फुटते स्फुटती वच स्फुटती म्हणजे तुटल्यासारख्या अशा वेदना होतात विद्यते शुष्यती स्तब्धम विद्यते म्हणजे भेदन कर केल्यासारख्या वेदना शुष्यती हे शोषलं जातं स्तब्धम हृदयम शून्यता द्रवा हृदयामध्ये शून्यता शून्यता जाणवायला लागते द्रवता जाणवायला लागते स्तब्धम हृदयम शून्यता द्रवा हृदयामध्ये शून्यता जाणवायला लागते द्रवता जाणवायला लागते शुल्यते म्हणजे पीडते स्फुटते युवा म्हणजे भज्जते भिद्यते म्हणजे विदार येते शुष्यते म्हणजे खाली लिहिलेत बघा अर्थ शिष्यती म्हणजे शोषमायाती स्तब्ध म्हणजे अपुरी अपुरितम म्हणजे रिकाम असल्यासारखं अपुरितम सॉरी भरल्यासारखं शून्यता म्हणजे अज्ञानम द्रवता म्हणजे गच्छती ठीक आहे तर अशा पद्धतीने त्याला रिकाम रिकाम हृदयाच्या ठिकाणी वाटतं आणि कधी कधी काय वाटतं की स्तब्ध म्हणजे पूर्ण भरल्यासारखं हृदय असं वाटतं अकस्मात दीनता शोको शोको अकस्मात अचानक दीनता येते शोक शोक होतो भयम भय भय उत्पन्न होत आणि शब्द असहिष्णुता
की अचानक शब्द आवडायला नाही लागत, हे शब्द नकोसे वाटतात, कोणाचं सांगणं नकोसं वाटतं. वेपतुरु वेष्टन मोहा, वेपतु म्हणजे कंप, वेष्टन म्हणजे बांधल्यासारखं वाटतं. वेष्टन मोहा श्वासरोधो अल्पनिद्रता. वेष्टनम म्हणजे भूमौ परिलुंठनम, असं तोडरने सांगितलंय, जमिनीवर असं हे केल्यासारखं वाटतं, डोळल्यासारखं, लुंठनम परिलुंठनम असं वाटतं. ठीक आहे, आता त्याची टीका वाचूया. वाटेन रुद्रोगे अत्यर्थम शुल हृदयम शुल्यते, वातापासून जो रुद्रोग होतो त्यामध्ये खूप वेदना, जोरात मोठ्या प्रमाणात वेदना असते. अत्यर्थ अत्यर्थम वेदना, अति अर्थ शब्देन इदम गमयती, अति या शब्दाने इथे हे सांगायचं आहे. अन्येषु रुद्रोगेषु शूलम शुल्यते अतिशयेने तू वातज रुद्रोगे, अन्य रुद्रोगामध्येही शूल असतो पण वातज रुद्रोगामध्ये जो शूल आहे तो जास्त असतो, हे सांगण्यासाठी आम्ही इथे अतिशब्द वापरलेला आहे. तथा तुद्यते म्हणजे प्राजनेन, तुद्यते म्हणजे वेदना, हा प्राजन म्हणजे वेदना, हा प्राजनेन. नंतर काय म्हणतात, शूलम म्हणजे संतता पीडा, हा शूल कसा असतो, कंटिन्युअस पेन असतो वाताच्या उद्योगामध्ये. आणि तोदो म्हणजे विच्छिन्न न अतिशय न रुग उद्भव, म्हणजे हा तोद कसा असतो, विच्छिन्न तुटल्या तुटल्या प्रमाणे असतो. हा तथा हृदय स्फुटती स्फुटित्यादी क्रियादी युक्तम भवती, ही हृदय तुटल्याप्रमाणे स्फुटती तुटल्याप्रमाणे जाणवायला लागतं. तथा शून्यता द्रवतामच शून्यता द्रवतामच प्रकृतत्वाद प्रकृतत्वाद हृदय सैव स्याद इति बोध्यम, की प्रकृत जे प्राकृत जाणवतं तुम्हाला हृदय नेहमी जसं जाणवत त्याच्यापेक्षा वेगळं जाणवायला लागतं, असं जाणवायला लागतं. तर हेमाद्री म्हणतात की वाताचे लक्षण माह वातेने ती शुल्यते पीडनेने व तुद्यते म्हणजे निस्वनेन, निस्वन म्हणजे वेदना, निस्वनेन एव स्फुटती म्हणजे विशर्यती, विशर्यत इति विद्यते म्हणजे विदारणेन एव शून्यता म्हणजे द्रवः अकस्मात दीनता शोकादिवी. तर हा रुद्रोग हे पेशंट तुम्हाला बघायला मिळतात व्यवहारात मध्ये, आणि शेजारी अचानक स्पीकरचा आवाज आला, कोणतरी डीजेचा डीजे लावलंय, गणपतीचा हे आलंय, किंवा काही कोणाचा काही कार्यक्रम असेल मोठ्या डीजे लावलं की हा पेशंट एकदम याला घाम सुटायला लागतो, याला एकदम छाती तसं दुखल्यासारखं वाटतं, हृदय दुखल्यासारखं वाटतं, आणि एकदम अस्वस्थ होतो तो रुग्ण त्या आवाजाने, आणि खूप भीती वाटायला लागते, मोठमोठ्याने श्वास घेतो आणि छातीत खूप कळ मारायला लागते. तर असा पेशंट येतो म्हणजे माझ्याकडे आलेला. तर हे टिपिकली वाताच्या हृदरोगाचं लक्षण आहे, आणि त्याला झोप म्हणतं की नाही झोपायचं नाही म्हणतो, ऊठ म्हणतं की तो ऐकायला तयार नसतो अजिबात काय, आणि तो आवाज गेला म्हणजे मोठा आवाजातून तो बाहेर आला की जरा त्याला कुठेतरी बरं वाटायला लागतं. तर हे वाताच्या हृदरोगाची लक्षणं आहेत, आणि असे रुग्ण व्यवहारात मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्याची चिकित्सा वाताच्या हृदरोगामध्ये दिलेली शिलपाक आहे, तर ती चिकित्सा बघा तुम्ही. तर याच्यात सालवण अतिशय सुंदर काम करत, औषध सालवण शालीपर्णी, शालीपर्णीचा वापर तुम्ही वाताच्या हृदरोगामध्ये करू शकता, म्हणजे अष्टांग हृदयकारांनी सांगितलेलं आहे. पुढे
पित्तज रुद्रोग पित्तात तृष्णा भ्रमो मूर्छा दाह स्वेदो अम्लक क्लमः छर्दनम च अम्ल पित्तस्य धूमकः पित्तता ज्वरः। तर पित्तापासून काय काय होतं, तृष्णा भ्रम काय माहिती तुम्हाला, मूर्छा दाह स्वेद आम्ल कामे तोंड आंबट होणं, क्लम म्हणजे ग्लानी येते, छर्दन उलटी सारखं वाटतं, च आम्ल पित्तस्य धूमकः कसं होतं आम्ल येतं धूमकः म्हणजे वाफ आल्यासारखं, पित्तता ज्वर पित्तता आणि पिवळेपणा येतो, ज्वर आणि ज्वर येतो असं पित्तज हृदरोगामध्ये दिसत। जे काही टीका नाही आहे, हे माधुरी म्हणतात की पित्तात म्हणजे पित्तेन आणि तृष्णादया स्यू म्हणजे तृष्णादी जी काही लक्षणं आहेत ती इथली दिसतात असं तो म्हणतात, आणि हे माधुरी इथं काय म्हणतच नाही, हे माधुरी म्हणतात पित्तचे लक्षण माह पित्तादिती। आता कफज रुद्रोग हे छोटे छोटे उपाय आहेत, कठीण काही नाही मध्ये, श्लेष्मणा रुद्रो हृदय स्तब्धम भारीकम स अश्म गर्भवत कासाग्नि साध निष्ठीव निद्रा आलस्य अरुचि ज्वर। श्लेष्मापासून जो होतो त्याच्यामध्ये काय होत, हृदय स्तब्धम, स्तब्ध म्हणजे स्थिर होत हृदय एकाच जागी स्थिर होत, त्यानंतर भारीकम म्हणजे भारवत जड अशा पद्धतीने, स अश्म गर्भवत म्हणजे दगड जसा दगड हृदयावर ठेवल्यावर जसं वाटतं व्यवहारात पेशंट दिसतात पाहायला, तर हृदयावर जसा दगड ठेवल्यासारखं जाणवत तसं त्या रुग्णाला जाणवत, आणि इथे अर्जुन जास्त काम करतो जाणवत। आणि कास अग्निसाद निष्ठीव निद्र निद्रा आलस्य आणि अरुची आणि ज्वर ही लक्षणं दिसतात, याच्यात मला कळण्यासारखं काही नाही की कास आहे खोकला अग्निसाद म्हणजे अग्नी जातो, निष्ठीव म्हणजे खोकला थुंकी येते थुंकीतून कफ पडतो, निद्रा झोप येते, आलस्य अरुची आणि ज्वर। श्लेष्मणा रुद्रोगे हृदय स्तब्धम तथा भारीकम म्हणजे गुरु भवती, हृदय कसं होतं स्तब्ध होत जर काही जड असं होतं, कथम कसं जड होत कशा प्रकारे, कथम म्हणजे कशा प्रकारे, तर स अश्म गर्भवत की जणू काही दगड ठेवल्यासारखं, विद्यमान अश्म गर्भवत सदृशम जणू काही अश्म दगड जो आहे तो त्याच्यावर विद्यमान आहे थांबलेला आहे ठेवलेला आहे अशा प्रकारे हृदयामध्ये जडपणा येतो। तथा कासादय हा स्युहू कफज लक्षण माह आणि हा कफज रुद्रोग आहे, याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही क्वाथ प्रयोग करता किंवा औषध देता त्यावेळी यवक्षाराचा उपयोग केला जातो, त्याच्यात दशमूळ आणि यवक्षार असं कॉम्बिनेशन अतिशय सुंदर काम करतो। नंतर सर्व लिंग त्रिभी दोषैहि सर्वलिंग त्रिभी दोषही म्हणजे सर्वलिंग सर्व लिंग असलेला म्हणजे सर्व लक्षण असलेला असा त्रिदोष रुद्रोग आहे, सर्वलिंगो रुद्रोग त्रिभी दोषही दृश्या त्रिदोषजम लक्षणम आह सर्व लिंगम इति। आता आपण 43व्या श्लोकाला आले आहोत, 5वा चॅप्टर। कृमीभी शाव नेत्रता कृमीपासून जो होणारा रुद्रोग आहे त्याचे कृमीभी तृतीय बहुवचन कृमीभी कृमी कृमी कृमय कृमीभी शाव नेत्रता म्हणजे सावळेपणा येतो डोळ्यांमध्ये, तम प्रवेश रुल्लास डोळ्यांसमोर काळोख येतं आणि रुल्लास पाणी सुटतं तोंडाला, शोष हा जसा कोरडा होतो, कंडू म्हणजे खाज उठते
अगदी कफाचं स्त्रवण होतं, स्तुती म्हणजे कप स्त्रवण होतं, कफाचा कप बाहेर पडायला लागतो. हृदयम प्रततम च अत्रम क्रकचेनेव धार्यते. क्रकच म्हणजे करवत, करवत तिने धार्यते म्हणजे कापण. हा तर हृदयम प्रततम, प्रततम म्हणजे सततम, सतत हृदय करवतीप्रमाणे कापल्यासारखं वाटत. टिपिकल लक्षण आहे हृदयम प्रततम च अत्र क्रकचने, क्रकच म्हणजे करकत करवत असते त्याच्याप्रमाणे कापल्यासारखं वाटत. चिकित्सेद आमयम घोरम तम शीघ्रम शीघ्र कारिणम. आणि ह्या चिकित्सेसाठी, चिकित्से चिकित्सा पासून हा अतिशय कठीण असा आजार आहे बरा करायला. घोरम तम शीघ्रम शीघ्र कारिणम, जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर याला चिकित्सा करा असं ते म्हणतात. इति रुद्रोगम निदानम, असा हा कृमीज रुद्रोग आहे. अतिशय वातज रुद्रोगापेक्षा पण घोर असा हा कृमीज रुद्रोग आहे. तर कृमीभी टीका द्यायचे, कृमीभी रुद्रोगे शावाक्षिता आद्या सिहु. की पहिल्यांदा या रुद्रोगामध्ये डोळे हे शाव वर्णाचे होतात. अत्र कृमी रुद्रोगे हृदयम क्रकचेनेव म्हणजे करपत्रेण प्रतप्तम सततम धार्यते. ही सतत करवतीने कापल्यासारखं जाणवत राहत. तम कृमी रुद्रोगम रुद्रोग आख्यम आमयम घोरम अति दुःख सहम. की जे कृमी रुद्रोग सांगितलाय तो घोर आहे म्हणजे अति दुःख सह म्हणजे खूप वेदना खूप दुःख असा या रुद्रोगात होतो. शीघ्रम कारिणम अशु विघात कारिणम म्हणजे अतिशय वेगाने हा होतो आणि वेगाने त्याचे तो आजाराने रुग्ण दगावला जातो. शीघ्रम म्हणजे आश्वेन म्हणजे अतिशय वेगाने चिकित्सेत त्याची चिकित्सा करणं गरजेचं आहे. चिकित्सा म्हणजे आपण जे देतो ते चिकित्सा. आणि चिकित्सितम चिकित्सित म्हणजे ज्याला चिकित्सा देतो तो. महामर्माणी हृदयस्य कृमीभी भक्षणात. हा महामर्माणी म्हणजे हृदय हे मर्म आहे आणि तिथे झालेला हा व्याधी आहे. आणि हा काय करतो कृमीभी भक्षणात याचं हृदयाचं भक्षण. हृदयस्य म्हणजे हृदयाचं षष्टी एकवचन. कृमीभी कृमीद्वारे भक्षणात भक्षण केलं जातं हे तो हृदय पूर्ण खाऊन टाकतो. अशा पद्धतीने तो कृमी जे हृदरोग आहे. हेमाद्री काय म्हणताय कृमी हे लक्षण महा कृमीभीर इति वंगसेने तू वंगसेनाने हृदय रोग अधिकारामध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे अति उष्ण गुरु आम्ल कषाय तिक्त श्रमाभी घातात अध्यशन प्रसंगही संचितम नैव वेग वेग धारणैश्च हृदय आमय पंचविध प्रतिष्ठा असं त्यांनी सांगितलेलं आहे. दूषयित्वा रसम दोषा विगुणा हृदयम गता हृदय बाधा प्रकुर्वते हृदयगम तम चक्षते. या दूषित झालेला असा रस घ्या या सगळ्या कारणांनी हृदयात जाऊन हृदय रुद्रोग निर्माण करतो असं त्यांनी वंगसेनाने सांगितलेलं आहे. इति रुद्रोगम निदानम. इति रुद्रोगम निदानम. रुद्रोगा शीघ्रम कारित्वम सामान्यात कृष्णा अनंतरम व्याख्यते. म्हणजे इदानीं किं जातं संप्रति काले ये रुद्रोगाः रुग्णाः भवति रुद्गदस्य रुग्णाः भवति तेषां निदानं तादृश एवम् अस्माभिः करणीयाः. वयं तादृश एवं न कर्तुं शक्नुमः. जे आता आपल्याला हृद्रोगाची निदान मिळतात किंवा अटॅकने पेशंट गेला हृदयाच्या आजाराने पेशंट गेला त्याचं निदान ह्या घडीला आपण
फक्त हृदय हा विचार घेऊन कळतो तो कदाचित रक्तपित्ताच्या प्रकोप अवस्थेतून गेलेला असतो रुग्ण, कदाचित कृमींच्या कृमी उत्पत्ती आणि कृमी हृद्रोग अशातून तो गेलेला असतो. तर अशी वेगवेगळी निदान आयुर्वेदानुसार होतात. जसं मॉडर्नमध्ये फक्त ते ब्लॉकेज आणि अटॅक बसतो तशा पद्धतीचा आयुर्वेदाचे छोटेसे विचार नाही आहेत. तर एतादृशा बहवः कारणाः सन्ति. अस्तु अग्रिम गच्छामः, पुढे जाऊयात आपण. अथा तृष्णा निदानम् तथा तृष्णा निदानम् वात पित्त कफात तृष्णा सन्निपातात रसक्षयात षष्ठी स्यात् उपसर्गाश्च. आता ते सांगतायत की तृष्णा आम्ही निदान सांगत आहोत. तृष्णा कुठल्या कुठल्या असतात? एक वातापासून, पित्तापासून, कफापासून तृष्णा होते, नाही दोषाच्या तृष्णा, आणि सन्निपातापासून आणि रसक्षयापासून आणि उपसर्ग म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी व्याधीचे लक्षण म्हणून अशा पद्धतीचे तृष्णा सहा प्रकारचे असते. एतादृशा ते सूचितवंत. आता एमाद्री किं वदति पश्यतु. वातादि भी म्हणजे वातादि कारणाद्वारे पंचतृष्णा स्यु, पाच प्रकारच्या तृष्णा घडू शकतात. षष्टी स्याद उपसर्गाच, ही षष्टी जी आहे सहावी जी आहे ती उपसर्गापासून होते, म्हणजे कुठल्या तरी दुसऱ्या रोगाचं कारण असं म्हणून होते. उपादानानेव उपादान उपादानात एव षष्ट संख्यायाः लब्धत्वात् षष्ट इति एतद् वचनं नियमार्थम. हा जो नियमार्थासाठी हे सहा वचन आम्ही या तृष्णेचे आम्ही केलेले आहेत, सहा प्रकार. आणि हा नियम आहे, म्हणजे तुम्ही त्याला तुम्ही सातवा प्रकार करू शकत नाही. जसं आमोद्भवाद्याः आमोद्भव आद्याः या वक्षमाणा तृष्णा तृष्णा तहा सर्व तृष्णानां षष्टत्वं न अतिक्राम्यति. की वेगवेगळी आणि कारणं दिसली म्हणजे आमातून उत्पन्न झाली तृष्णा, अशा प्रकारे जरी कारणं दिसली तरी ती या सहा मध्येच बसवायची आहे. लक्ष षष्टत्वं न अतिक्राम्यति, सहा सहा पेक्षा तुम्ही पुढे जायचं नाहीये, कारण सहा नियम आहे, सहाच कारण घडायला हवीत. जी काही बाकीची कारण असतील ती या ह्याच्यामध्ये कुठेतरी डिवाइड होतील, त्याच्या बाकीच्या रुद्रव म्हणजे कसं फील होणार. तर त्यांनी जे वेदनांमध्ये बारीक बारकावे बारकावे दिलेले आहेत त्याच्यात त्यांनी रुद्रव तर शून्यता प्रतीत होते, म्हणजे तिथे हृदयाची जी काही फिलिंग आहे जी आपल्याला जी छाती भरल्यासारखी वाटते तिथे शून्यता प्रतीत होते असं ते म्हणतात. म्हणजे जो धातू जो अवयव पार्थिवत्व आहे तिथे त्याला द्रवत्व असं मिळाल्यासारखं आहे. आता साक्षात द्रव या शब्दाचा त्यांनी कुठेही हे केलेलं नाही, म्हणजे तोडर म्हणतायत की शून्यता द्रवत्वम असं तोडर म्हणतायत त्या की तिथे शून्यता जाणवते रिक्तता जाणवते असं म्हणतायत. आणि हेमाद्री पण त्याच पद्धतीने म्हणतात की शून्यता द्रवत्वम हा की अशा पद्धतीचं तिथं दिसत. त्यामुळे तिथे एका रिकाम्यापणा असा दिसतो. जसं कफजी रुद्रगामध्ये कोणीतरी दगड ठेवल्यासारखा वाटतो तसं वातजी रुद्रगामध्ये तिथं हृदयच नाहीये, तिथं पूर्ण पोकळीच निर्माण झाली असं फील व्हायला लागतो. द्रवत्व म्हणजे पार्थिवत्वाचा रास हे लक्षात ठेवा, द्रवत्व म्हणजे पार्थिवत्वाचा रास. तेच तर सांगतोय की प्रत्यक्ष कृमी जे रुद्रोग आपल्याला आता कसं होतंय सिरियस ज्यावेळी पेशंट होतो त्यावेळी तो आपल्याकडे नसतो, तो आयसीयू मध्ये असतो, त्यामुळे त्या कंडिशन आपल्याला जास्त बघायला मिळत नाही. त्यामुळे ही परिस्थिती येते. पण हे सगळे प्रकार असतो का म्हणजे असणारच, ग्रंथकारांनी दिले म्हणजे असतातच लक्षात. पण त्याची आपण जर हिस्ट्री विचारली, जो अटॅकने मेलेला रुग्ण आहे त्याची जर हिस्ट्री विचारली तर काहींच्या हिस्ट्रीमध्ये कृमीजक
कारणही दिसतात म्हणजे मला एका पेशंट मध्ये दिसले गेले. आणि मग तुम्ही लक्षणं जी काय आहेत ती कंपसणे, तोंडाला नेहमी पाणी सुटत असणे, अशा रुग्ण त्यांना जर तुम्ही नातेवाईकांना विचारतो ही लक्षणं त्यांच्यात बघायला मिळतात. तो कुमी जर उद्रोगातूनही असू शकतो. हार्ट अटॅक मध्ये नाही तेच सांगतोय मी, हार्ट अटॅक हा फक्त वातज हृद्रोग असेलच असं नाहीये. वातज हृद्रोग ही स्वतंत्र कल्पना आहे. वातज हृद्रोग हा स्वतंत्र व्याधी आहे, पण आपल्याला व्यवहारामध्ये परतंत्री व्याधी पाहायला मिळतात. म्हणजे रक्तपित्ताच्या तुम्ही जर व्याधी वाचाल रक्तपित्त, तर त्याच्यातही हृदयम तीव्र पीडा असं एकात सांगितलेलं आहे शेवटी. तर तीही कंडिशन रक्तपित्त म्हणजे व्यवहारात तर ती जास्त दिसते. तिखट आंबट तेलकट खाणारे रुग्ण आणि त्यांना आलेला अटॅक ही रक्तपित्ताच्या संप्राप्तीतून येणारी घटना आहे. आलं का लक्षात? तुम्ही वेगावर मध्ये बघाल तर तिथेही हृदयम पीडा आहे एका ठिकाणी. त्यामुळे किंवा अजून एक आहे, ज्वरामध्ये ही कंडिशन ही येते. ज्वरामध्ये येते आणि आवृतत्वामध्ये येते की सर्व धातूंचं एक आवरणामध्ये तुम्ही वाचाल ते एका ठिकाणी दिले की ज्यावेळी सर्व धातूंचं आवरण होतं ज्ञानावर त्यावेळी हृदयात प्रचंड पीडा होते असं एक आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत आपल्यानुसार आणि त्यानुसार आपण निदान करावं लागतं. त्यामुळे मॉडर्न मध्ये नुसतं ब्लॉक झाला आणि अटॅक बसला इतकं छोटं विचार नाही आयुर्वेदात, तर एवढे सगळे विचार आहेत. त्यामुळे हृद्रोगाचा अटॅक बसायच्या आधी म्हणजे तो रुग्ण त्याची दिनचर्या कशी आहे काय आहे कोणाचं माहीत चालू आहे का बंद करा होता, तर हे पाहायला पाहिजे. आणि त्यानुसारचे किस्साही द्यायला लागते. मग ती रक्तपित्ताची कारण असतील तर रक्तपित्त, म्हणून मग तुमच्याकडे जे पेशंट येतो तिखट आंबट खाणारा, रक्तदृष्टी परत आहार विहार घेणारा, अध्यसन करणारा, अजीर्णासन करणारा, त्याला सांगावं लागतं की ही कारणं पण तुझी भविष्यात तुला अटॅक येऊ शकतो. असे रुग्ण आले असतात तुमच्याकडे की कोलेस्ट्रॉल वाढलंय, हे झालंय ते झालंय कमी करायला, तर ही द्रवता हा तो द्रवता नाहीये. द्रवत्व द्रवत्व हा भाव आहे. आपण एक शिकवलेलं भाव शिकवलेले तुम्हाला नपुसकले, द्रवत्व हा भाव आहे. त्यामुळे द्रव धातू असं नाही, द्रवत्व शून्यता द्रवत्व असा तो भाव आहे. आणि द्रवत्व याचा अर्थ असा येतो की संज्ञा जाणं. द्रवत्व म्हणजे द्रव याचा अर्थ तिथे जी जाणीव होते तुम्हाला की हृदय आहे अवयव आहे ही जी जाणीव नष्ट होणं असं ही द्रवत्वाचा अर्थ होतो. ठीक आहे. किंवा द्रवत्व याचा अर्थ जाणे असंही होतं, म्हणजे कुठेतरी जाणे असाही अर्थ होतो. अर्थ वेगवेगळे त्याला अर्थापत्ती तंत्रयुक्ती वापरावी लागते. तंत्रयुक्ती वापरून याचे अर्थ काढावे लागतात असं असतं. तर असाही अर्थ करू शकतो की अज्ञानाकडे त्याची हे जाणे संज्ञा जाणे म्हणजे तिथे त्याला हे होत नाही की हृदय आहे असं त्याला जाणवत नाही. हा द्रव भाव म्हणजे द्रव नाही आहे आपल्याला जो अपेक्षित द्रव आहे. एक शब्द जो असतो संस्कृत मध्ये कुठेही, तर तो त्या अध्यायामध्ये कुठल्या अर्थाने आलेला आहे, त्या प्रकरणामध्ये कुठला आलेला आहे, प्रत्येक प्रकरण अधिकरण तंत्रयुक्ती अधिकरण तंत्रयुक्ती जी आहे ती विषय अधिकरण असतो, त्या तंत्रयुक्तीने ते अर्थ जाणावे लागतात. आपल्या रेग्युलर भाषेसारखी संस्कृत भाषा नाही, त्यामुळे कदाचित तिथे प्रत्येक वेळी अर्थ भिन्न भिन्न होतात. द्रवत्व म्हणजे गतित्व अभाव आहे. अशा पद्धतीने तर घ्यायचं आहे. काय प्रश्न उद्योगाचे प्रश्न खूप आहेत.
हार्ट अटॅक मध्ये स्थूल जास्त असतो मग वातृद्योग मध्ये समजायचं का? चालेल, वातृद्योगाचे टिपिकल लक्षण आहे की शब्द असहिष्णुता, त्याला बोललेला ऐकवत नाही आणि अकस्मात काही कारण नसताना तो पेशंट घाबरतो, म्हणजे कोणी घाबरवलं एकत्र नाही, अकस्मात तो घाबरतो, अकस्मात त्याला भीती वाटते, अकस्मात त्याला शोक निर्माण होतो, हा हे सगळं अकस्मात होत. आणि कापणे, दीनता ही सगळी लक्षणं ती आहेत, ती आहेच असे टिपिकल लक्षण दिसतात. आणि आधी कसे हेतू घडल्याच्या नजर असते, प्रत्यक्ष प्रमेजर उद्योग दिसतो का झाला प्रश्न, द्रव हे पित्त कफाचा गुण आहे ते पण झालं, हे द्रवत्व आहे लक्षात ठेवा, द्रव नाही द्रवत्व, द्रवत्व हा भाव येतो, पार्थिवत्व. भाव मी एकदा सांगितलेले तुम्हाला, कुठल्या अध्यायात सांगितले सांगतो तुम्हाला, ते सांगितले बरं, भाव कुठेतरी सांगितलेले, भाववाचक शब्द. तो प्रत्यय लागून भाववाचक शब्द होतात, म्हणजे आणि तो नपुसक लिंग होतो, म्हणजे लघु असेल, लघुता असेल तर लघुत्व, लघुत्व हा भाव आला. देवत्व देवासारखा असं, स्त्रीत्व हे भाववाचक आहे आणि हा नपुसक लिंग होतो. आणि जर तल प्रत्यय लागला तर तो स्त्रीलिंगी भाव होतो, म्हणजे अम्ल रस असेल तर अम्लता, है की नाही, मूर्ख असेल तर मूर्खता, कवी असेल तर कविता, हे ता जो आहे तो स्त्रीलिंगी भाववाचक शब्द होतो, हे भाव आहे तसा नाही. बरं, अजून तो तयार आहे प्रश्न, बऱ्याच ठिकाणी पार्पिटेशनाचा अर्थ तो घेतो नाही, हृदय स्पंदता नाहीये, ते लक्षात घ्या, पार्पिटेशन नाही, हृदय स्पंदता वेगळं, जे तुम्हाला पांडू मध्ये दिसतंय ते हृदय स्पंदता नाहीये, इथे लक्षात घ्या, इथे हृदय शून्यता आहे, म्हणजे हृदय तिथे आहे हा भावच जातो, तो द्रवत्व येतो त्याला दतीत, तो शून्यता, शून्यता जी आहे म्हणजे रिक्तपणा असा जाणवतो, तिथलं ज्ञान त्याला होत नाही अशा प्रकारे. खाली वाचूया एकदा, तेच आहे बघा, तुम्ही जर खाली वाचलं तर तुम्हाला ते दिसेल, शून्यता म्हणजे अज्ञानम, बघा द्रवता म्हणजे गच्छती लिहिले, इथे शून्यता द्रवम ज्ञानम रहितम, ज्ञान रहित म्हणजे शून्यता द्रव, ज्ञान रहित म्हणजे तिथलं ज्ञान त्याला होत नाही अशा पद्धतीचं. मग ते तोडर नाही पण तसं सांगितलं, ठीक आहे. आता काय कृमीचे लक्षण प्रत्येक रोगात वेगवेगळे दिसतात, हा कृमींचं लक्षण, कृमी हा विशेष मुळात असा आहे की सांगताना त्यांनी सांगितले शास्त्रकारांनी पूर्वी दुसऱ्या अध्यायामध्ये की असं कुठलं लक्षण नाहीये जे कृमी उत्पन्न करू शकत नाही. बघा काय वाक्य बघा, लक्षात ठेवा की असं कुठलं लक्षण नाहीये जे कृमी उत्पन्न करू शकत नाही आणि अशी कुठली कंडिशन नाही की ज्याच्यात कृमी होत नाही. जे कृमींचा किती व्यापक विचार आहे, हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर सुश्रुताने तर सांगितले जिथे जिथे संघ होतो, जिथे जिथे दोष थांबतात, तिथे तिथे कृमी उत्पन्न होतात. आता कृमी हा विषय मुळात तुम्ही घेताना असं टिपिकली असे जंत असं न घेता, कृमी हा कृमी हे म्हणजे वेगवेगळे अदृश्य कृमी आहेत, है ना, रक्ताचे कृमी आहेत, कृमींची जी लक्षणं सांगितली, तर अशी वेगवेगळी कृमी आहेत, तर ते सगळ्या कृमींचा विचार येतो. त्यामुळे कृमींमुळे कुठलं लक्षण होत नाही, ज्यावेळी तुम्हाला वाटतं की वाताची ट्रीटमेंट देऊन पण आजार बरा होत नाही, कफाची ट्रीटमेंट होऊन नाही, दोषांची ट्रीटमेंट देऊन होत नाही, तर रक्ताचा विचार करावा सांगितलेला आहे. आणि रक्ताचीही चिकित्सा देऊन आजार होत नाही तर शेवटी विचार कृमींचा करावा, म्हणजे कृमींचा विचार करावा हा महत्वाचा भाग आहे, तो पहिलाच केलेला फायदेशीर असतो. आणि लहान मुलांचं वय आणि वृद्धांचं वय यांच्या कृमींची होण्याची शक्यता जास्त असते. शिवाय आत्ताच्या काळातले आहार विहार हा कृमीजन्य कृमी वाढवणाराच आहार विहार आहे. शरीरामध्ये आमता निर्माण झाली, चिखल निर्माण झाला, चिखल साठवून राहणे ही कंडिशन जिथे जिथे निर्माण होते तिथे तिथे कृमी तयार होतात. आणि मग कृमी काय करत नाही तर सांगितलं की कृमी असं कुठलंही लक्षण नाही की जे कृमी निर्माण करू शकत नाही.
हा मी तुम्हाला मिसलीड करण्याचे काम तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकता, लक्षण दाखवून अशा पद्धतीने. नाही, ब्लाइंडली म्हणण्यापेक्षा एक विचार डोक्यात ठेवायचा तुम्हींचा, तुम्हींचा विचार डोक्यात ठेवायचा. तर तुम्हींची चिकित्सा ही अपदर्पणजन्य असते. हा तुम्ही आपण कसं आहे की एखाद्या व्याधीला तुम्ही ज्यावेळी औषध देता मग ते कडू औषध असेल, तर कडू औषध देणं हे कृमींचा प्रकृती विघातच होतो. म्हणजे खास असं वेगळं कृमींचं औषध कधी कधी वापरायची गरजच पडत नाही तुम्हाला. त्यामुळे कडू का कडू तोंडात गेलं तिक्त रस गेला याना त्या मार्गाने ती कृमींची कृमी विघातच होणार विषय आहे. शक्यतो त्या आयुर्वेदिक औषधांनी कृमींचा प्रकृती विघात होतोच होतो. तर आपण कडू औषधं देत असू त्यांना पेशंटला त्या आजारानुसार. आणि सगळे जास्त करून सगळे औषधे कृमींचा हेच करतात. ठीक आहे, बरं पुढे जाऊया आता आपण. मला 7:30 वाजता पंचकर्म आहे म्हणून आम्ही आवडतो तरी घेऊया एवढा. आणि आलो आपण 45व्याला आलो. वात पित्त कफात कृष्णा संनिपातात रसक्षयात षष्टी आणि झालं ना विचार वात हे झालं की त्यांनी सांगितलं की 60 हा नियम हा त्यासाठी आहे. त्यामुळे कुठलीही दुसरी कारणं तुम्ही जर घेतली तर ती त्याच्यात तुम्हाला इन्क्लूड करावी लागणार ना अतिक्रम. तुम्ही ते पुढे जाऊ नका, ती कारणं घेऊन वेगवेगळे आणि प्रकार पाडू नका असं ते म्हणतात. वात पित्त जत्वात की वात पित्तापासूनच सगळ्या श्रद्धा होतात असं त्यांचं म्हणणं आहे. प्रायण तासाम आशु अंतर्भाव हा संधी बघा कसा आहे. तर आशु म्हणजे स्पीड मध्ये होणाऱ्या छर्दीमध्ये त्याचा अंतर्भाव करू शकतात. कोणाचा? की या सगळ्या आमोद्भव आणि वातपित्त जे छर्दींचा अशा पद्धतीने. कृमी ज्या स्थानात आहेत त्यानुसार लक्षणांमध्ये फरक पडतो. आमाशयातली कृमी, पक्वाशयातली कृमी, त्याच्यातली लक्षणं, लहान मुलांमधली लक्षणं, वयानुसार लक्षणं ही वेगवेगळी असतात. हे ना, लहान मुलांमध्ये ज्यावेळी कृमी होतात त्यावेळी त्याचं पोट कधी अधमधून दुखतं, शरीरावर पांढरे डाग उठतात, तोंडाला खूप लाळ सुटते, रात्री तो दात खातो, पोटावर जास्त करून झोपतो, रात्री सय्यामूत्र रात्री याला लघवीला होत, चंचलता येते, किती खाल्लं तरी वजन वाढत नाही, ही लक्षणं लहान मुलांमध्ये कृमींचे लक्षणं आहेत. सतत अंगाला खाज उठणे, तेवढी चिकित्सा घेतली तेवढ्यापुरतं बरं वाटतं. आयुर्वेदिक चिकित्सा जरी घेतली तरी तेवढ्यापुरतं बरं वाटतं. परत काही काळानंतर परत अंगाला खाज उठणं, डोक्यात कोंडा होणं, ही पण कृमींची लक्षणं येतात. तर अशी कृमी त्या त्या अवयवानुसार अशी लक्षणं दाखवत असतो तरी कृमींची चिकित्सा करावी लागते. आणि चिकित्सा खूप काळासाठी करावी लागते. 4 दिवस मी कृमींचं औषध दिलं अल्बेंडाझोल सारखं तसं नसतं. त्यामुळे अल्बेंडाझोल आयव्हरमेक्टिन देणं आणि कृमी त्याच्यात काय, कारण त्याच्यात कृमी पतन होतच नाही. अल्बेंडाझोलने कृमी मारतात, परत ते आतड्यातच पडून राहतात, परत त्या कृमींचं टॉक्सिन शरीर ऍब्सॉर्ब करायला लागतं आणि परत त्याची सायकल 4-5 महिन्याने सुरू होते. तर तसं आयुर्वेदात उपयोग अपेक्षित नाही. आयुर्वेदामध्ये कृमींचं प्रकृती विघात करणं म्हणजे तो ज्या प्रकृतीमध्ये राहतोय ती प्रकृतीचाच नाश करणं, कृमी पातन करणं, कृमी कृमी मारण करणं, म्हणजे कृमींना साक्षात कृमींवर कृमींना मारणारी औषधं प्रभावाने काम करतात विडंगासारखी देणं आणि कृमींचं पातपतन करणं म्हणजे कोठा साफ करणं असं सायमल्टेनियसली करावं लागतं. तेव्हा कुठे 2-3 महिन्यांनी कृमींचा विषय जातो. तर कधी कधी खूप काळही लागतो आणि खूप मोठे मोठेही कृमी असतात, लोकांना माहिती नसतं आणि अनेक काळ ती कृमींची चिकित्सा कधी केलेली नसते. ती करायला पाहिजे. आता तृष्णा निदानम तत्र तृष्णा भेदान
आह वातादिती आता आम्ही कृष्णाचे भेद सांगत आहोत वाताचे वातापासून जे होणारे वात वातपित्ते तू कारणम सर्वासु सर्व प्रकारच्या कृष्णामध्ये वातपित्ते हे कारण आहे असं ते म्हणतायत सर्वासु म्हणजे सगळ्या पूर्वोक्तासु पूर्वी उल्लेख केलेल्या सगळ्या वक्षमाणासु सांगितलेल्या चतुष्टासु या सगळ्या तृष्णांमध्ये वातपित्ते कारण वातपित्त हे कारण आहे लक्षात ठेवा कृमी हा खरं खूप बोलण्याचा विषय आहे पण सांगतो की कृमींची चिकित्सा करताना प्रत्येकी विडंग विडंग करू नका कृमी कुटारस कृमी कुटारस असं करू नका तुम्हाला तिथे काय अपेक्षित आहे कुठला हे अपेक्षित आहे म्हणजे कुठला अपेक्षित आहे म्हणण्यापेक्षा तिक्त रस अपेक्षित आहे की कटू रस अपेक्षित आहे अलग लक्षात की उष्ण गुण अपेक्षित आहे हे तुम्हाला हेतूंवरून कळता आलं पाहिजे म्हणजे कुठे तुम्हाला किरात तिक्त वापरायचं कुठे विडंग वापरायचं किंवा कुठे मेदोपाचक वापरायची ऍज ए कृमेघ्न औषधं म्हणून आणि कुठे बाकीची औषधं वापरायची कृमे कुठे वापरायचं कळालं पाहिजे अशा पद्धतीचं तर वात कारण काय सरसकट होतं की कृमी म्हणजे विडंगारी असं होतं ठीक आहे तिकडे चूक नाहीये विडंग आता इतकं कॉस्टली झालेलं आहे विडंगारिष्टमध्ये विडंग टाकतात की नाही याच्यामध्ये मोठा प्रश्नचिन्ह आहे लहान मुलांना कृमिघ्न औषधं काय देत आहेत लहान मुलं हे मधुरात सेवनाचं अतिरेक करतात त्यामुळे त्यांना कडू औषधं देणं सूक्ष्म प्रमाणात आणि असं जास्त काळापूर्वी ते कडू औषधं खात नाहीत मग ते मधातून देणं किंवा कशातून तरी देणं अशा पद्धतीचं करावं लागतं विडंग ही काही काम करतात विडंग वृक्ष असल्यामुळे कधी कधी संडासला खडा होते त्यामुळे शक्यतो एरंडेल तेल सोबत देणं हे फार इष्ट आहे आणि कृमींचं भेदन झालं किंवा प्रकृती विघात झाला की पातन करणं गरजेचं आहे म्हणजे सडसडून जुलाब लागले पाहिजेत जुलाब लागण्यापेक्षा संडासला 30 दिवसांनी 3-4 वेळा झाली पाहिजे असं 4-5 दिवसातून करायला पाहिजे तर कुठे ते शोधन चांगल्या प्रकारे होतं कृमींचं म्हणजे ऍटलिस्ट पक्वाशय आमाशय ते कृमींचं तरी होतं बाकी रक्तज कृमी आणि हे यांचा विचार वेगळा पडतो त्वचेवरचे कृमी असे त्यांचा विचार वेगळा पडतो पण कृमी करावी लागते लहान मुलांमध्ये चिकित्सा करावी लागते दर 8-10 महिन्यानंतर द्यावी लागतात कारण ते तसे गोड खातात आणि त्याचं खाणं जे काही गोड खात नाहीत मुलं त्यांच्या तसा विषय एवढा येत नाही जे गोड खाणारी मुलं आहेत त्यांना ते करावी लागते चिकित्सा कृमींमुळे काय होऊ शकतं कृमींमुळे सगळं होऊ शकतं चंचलता येणं स्वभावामध्ये ही कृमींचं लक्षण आहे किती खाल्लं ते अंगाला न लागणं मला प्रवृत्ती व्यवस्थित न होणं सगळं कृमींचं लक्षण ठीक आहे वातपित्त हेतू हे झालं ना वाचून ते एव वातपित्त हेतू कुठं तुम्हाला प्रिंट झालेली नाही कुठं वातपित्त हेतू आहेत सर्दीचे आणि आता पुढचा आपण श्लोक वाचूया 46वा आणि एवढ्यात आपण इतर 2 श्लोक वाचून थांबूया तत् प्रकोपो त्याच्यापासून प्रकोपापासून वातपित्ताच्या प्रकोपापासून तत्प्रकोप म्हणजे वातपित्ताच्या प्रकोपासून सौम्य धातू प्रशोषणात सौम्य धातू आहे त्यांचं प्रशोषण होत म्हणजे शोषण होतं सौम्य धातूंचं सर्व देह भ्रमोत्कंप तापतृट दाह मोहकृट की सर्व देह म्हणजे पूर्ण देह सर्व देह भ्रमो भ्रम उत्पन्न होतो कंप उत्पन्न होतो ताप हे ताप जरासारखी प्रचिती येते सॉरी कंप ताप नाही कंपता तापच आहे ताप त्रुट दाह मोहकृत म्हणजे तहान लागते दाह होतो मोह निर्माण होतो असं सगळं निर्माण होतो हे माद्री म्हणतायत की अस्मात त्यापासून सौम्यस्य शरीरगतस्य धातू ही सौम्य धातू जी शरीरात आहेत म्हणजे रसधातू रस
अनिश्लेष्म हे जे आहेत ते धातू याचा अर्थ धारण करणार आहे. धातू म्हणजे सात धातूच असं नाही, दोषांना पण धातू म्हटलेलं आहे. सोमस्य शरीर गतस्य धातु श्लेष्मणो रसादी धातरो धातो हो आहार विहारदीनाम यत शोषणम तस्मात तयो हो वातपित्त यो हो प्रकोपो जायन्ते. की वातपित्ताच्या प्रकोपातून जे स्थूल धातू आहेत त्यांचं शोषण होतं, म्हणजे रस धातू श्लेष्म धातू अशांचं शोषण होतं. जायते इति अध्याहार्यम, जायते म्हणजे अध्याहार म्हणजे सपोर्ट करणे अशा पद्धतीचं. की वातपित्ताच्या वातपित्तामुळे त्याच्या सपोर्टमुळे हे सगळं घडतं असं. अध्याहार म्हणजे सपोर्ट देणं अशा पद्धतीचं, सप्लाय करणं अशा पद्धतीचं. किम भूत हा प्रकोप, हा कशा प्रकारे तो प्रकोप होतो. सर्व देह भ्रमोत कंप ताप त्रुट दाह मोहकृत, असा सर्व देहामध्ये भ्रम कंप ताप त्रुट दाह असा मोह हे सगळं होत होत तो प्रकोप होतो. ही सगळी लक्षण दाखवत तो प्रकोप होतो असं ते म्हणतात. युक्ते उक्ते युक्तिमा, आता आम्ही सांगत आहोत तत् प्रकोपो इति, हा प्रकोप सांगत आहोत की यस्मात ह्यापासून तयो हो वातपित्त यो हो, पंचमी द्विवचन आहे प्रकोप हा. वातपित्त वातपित्तापासून हा प्रकोप होतो. सर्वस्मिन देहे भ्रमादीन करोति, सर्व देहामध्ये भ्रमादी लक्षण करतो. सौम्यान धातून प्रशस्य तस्मात, सौम्य धातूंना प्रशस्य करून त्यापासून. ताभ्याम विना न तृष्णो उत्पत्ती, त्याशिवाय ही तृष्णोत्पत्ती होत नाही असं. धातूंचं शोषण केल्यापासून ही तृष्णोत्पत्ती होत नाही. भ्रमादीनाम ग्रहणम तृष्णोपद्रवत द्रवत्व ज्ञानम भ्रमादीनाम ग्रहणम, भ्रमादी जे आहेत लक्षणं सांगितलेत म्हणजे भ्रम कंप ताप दाह ही लक्षणं सांगण्यामागे उद्देश काय आहे की तृष्ण उपद्रवत्व ज्ञापनार्थम, की तृष्णाच्या उपद्रवांचं ज्ञापन होण्यासाठी अर्थ कळण्यासाठी ही उपद्रव मी उपद्रवांचं ग्रहण केलेलं आहे सांगितलेलं आहे. सौम्य धातू प्रशोषण पूर्वकम तृष्णनाम येतो जन्मा, की या धातूंच शोषण करून तृष्णा जन्म घेते, तृष्णा येते होते असं ते सांगतायत. तस्मात इति तस्मात इदम, सॉरी तस्मात इदम, आता आम्ही त्यापासून कसे होते सांगत आहोत. कृष्णा की वातपित्तापासून शोषण होतं आणि भ्रमादी लक्षण दाखवून तृष्णा होते असं ते सांगत आहे. तर आता ते कसे होते ते आम्ही सांगत आहोत. जीवा मूल गल क्लोम तालू तोय वहासिरा संशोष्यम तृष्णा जायते, की जीवामूल जे आहे तिथे हे अधिष्ठान आहे तिचं. आणि गल क्लोम तालू म्हणजे गळा, क्लोम म्हणजे फुप्फुसच घ्यायला पाहिजे, तालू आणि तोय व शिरा म्हणजे ज्या त्याच्या शिरा आहे द्रवधातू वहन करणाऱ्या, त्यांचं संशोष्य होऊन तृष्णा होते, त्यांचं शोषण होऊन तृष्णा हे लक्षण दिसत. जिह्वादी शिरा संशोष्य तृष्णा सम उत्पद्यंते, या जिह्वादी शिरा आहेत त्यांचं शोषण होऊन त्या कोरड्या पडून तृष्णा हे लक्षण दिसत. हे माद्री म्हणतात कृष्णा संप्राप्तीम आह जिव्हा मूल गलेती, की कृष्णाची संप्राप्ती आहे ती कुठे दिसते, जिव्हा मूल जिवेच्या मूल स्थानी दिसते. आता एक श्लोक घेऊया. तासाम यांचं सामान्य लक्षण काय आहे. मुख शोषो तोंड कोरडं होतं, जल अतृप्ती म्हणजे पाणी पिलं तरी अतृप्ती होतं, किती पाणी पिलं तरी ताण भागत नाही. अन्नद्वेष स्वरक्षय स्वरक्षय होतो. कंठ ओष्ठ जीवा कर्कश म्हणजे खरखरीत होणार. हा कंठ जीवा हे सगळं कर्कश होतं, परुषता येते.
जिव्हा निष्क्रमण क्लमः, जीव बाहेर पडते निष्क्रमण, बाहेर बाहेर जाणे अशा पद्धतीचं, क्लमः ग्लानी येते, प्रलाप प्रलापश्च चित्त विभ्रंश, कृष्णा अहो कृष्णा ग्रह सॉरी कृष्णा ग्रह उक्ता तथा आमयः, इथे प्रलाप होतो, चित्त विभ्रम होतो आणि काय होत ग्रह उक्त ग्रह उक्त ग्रहांची जी कारण सांगितलेली आहेत ती सगळी आमया म्हणजे रोग सगळे होतात. खाली बघूया आपण, मुख शोषादिकम इथे ग्रह म्हणजे कृष्णाग्रह, कृष्णाग्रह म्हणजे कृष्णेचा वेग धरून ठेवणे, ग्रह म्हणजे मला ते वाटलं कृष्णेचा वेग निग्रह अशा पद्धतीचा अर्थ आहे. हेमाद्री म्हणतात मुख शोषादिकम तृष तृग्गह उक्तम पर्यंतम निर्दिष्टम तासाम तृष्णानाम सामान्य लक्षणम, की मुख शोषादी जी लक्षणं दिसतात आणि कृष्णा वेगेचं धारण केल्यापासून जी लक्षणं सगळी दिसतात, कृष्णा वेगाचं धारण केल्यानंतर जी लक्षणं द्यायचे ना शोषांग साध बाधैर्य ती सगळी लक्षणं दिसतात ना. तृग्रह उक्ता म्हणजे कृष्णा वेगाचं धारण केल्यापासून जी लक्षणं आहेत ती काय सांगितलेली आहेत, रोगोपादनीय व्याध ह्याच्यामध्ये सांगितलेली आहेत काय की हा सांगितलेलीच आहे तर शोषांग साध बाधैर्यम हा समोह भ्रमरुग्धदा सांगितलेत ना ते सगळे हा. आणि हेमाद्री म्हणतात सामान्य रूप सामान्य रूपम आह तासामिती त्रुट ग्रह उक्ता हा शोषांग साध बाधैर्यम लिहिलं जाईल समोह भ्रमरुग्धदा तृष्णा निग्रह तत्त भवत्यास्मे भविष्यति असं सांगितलेलं आहे. तर हा श्लोक सांगितलेला आहे तर ही सगळी लक्षणं तृष्णेमध्ये दिसतात असं ते सांगत आहे. पुढच्या श्लोक आपण उद्या बघूया आणि उद्या हा अध्याय आपण कम्प्लीट करूया. मला 7:30 खाली जायचं आहे. धन्यवाद.